कोविड मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी केंद्र सरकारनं राज्यांकरता पंधरा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे यापैकी सात हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये कोविड नाईन्टीन आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी वापरले जाणार आहेत तर उर्वरित निधी एक ते चार वर्षासाठीच्या सहाय्यक उपाययोजनांकरता वापरला जाईल पॅकेज अंतर्गत प्रयोगशाळांची स्थापना देखरेख जैव सुरक्षा तयारी साथीबाबत संशोधन याकडे लक्ष पुरवलं जाणार आहे भविष्यातील सात प्रकोपाला आळा घालण्यावर लक्ष दिलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस मार्चला राष्ट्राला संबोधित करताना कोरोनाच्या रुग्णावरील उपचार आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं म्हटलं होतं दरम्यान व्हेंटिलेटर्स तोंडावर लावायचे सर्वसाधारण मास्क शस्त्रक्रियेच्या वेळी वापरायचे मास्क स्वसंरक्षण उपकरण संच चाचणी संच आणि वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवर मूलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य अधिभार केंद्र सरकारनं माफ केला ही सवलत येत्या तीस सप्टेंबरपर्यंत कायम राहील असं केंद्रीय अर्थ विभागानं म्हटलंय कोरोना संसर्गाच्या सा परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय उपकरणं मोठ्या प्रमाणावर आणि त्वरित उपलब्ध व्हावीत या दृष्टिकोनातून सरकारनं हा निर्णय घेतलाय दरम्यान पंजाबमधला लॉकडाऊनचा काळ येत्या एक मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंजाबच्या राज्य सरकारनं आज घोषित केला